जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट असून राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला ते येत आहेत. या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी आमच्या देखील शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी स्वतः माहिती देत मनाचा मोठेपणा दाखवला असं मत माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये कुठलाही चांगला प्रकल्प सुरू होणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब असते. राणेसाहेबांनी स्वतः उल्लेख केलेला होता की मुख्यमंत्री महोदयांचं सहकार्यसुद्धा त्यांना वेळोवेळी लाभलेलं आहे. ज्याला हे मेडिकल कॉलेजचं प्लॅनिंग होत होतं त्यावेळेला हॉस्पिटलची आवश्यकता होती. त्यावेळेला दीपक सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यावेळेलासुद्धा हे हॉस्पिटल जे शासकीय आहे ते 3 वर्षाच्या कराराने या संस्थेला देण्यात आलेलं होतं. नंतर त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं असं मेडिकल कॉलेज आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतं आहे. आणि त्याच्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे सिंधुदुर्गमध्ये होतं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी कमी खर्चामध्ये शिक्षण घेऊ शकतात आणि त्याच्याचबरोबर जे एक्सपर्ट्स असतात तेसुद्धा शासकीय यंत्रणेना उपलब्ध होऊ शकतात. या दोन्ही मेडिकल कॉलेजेसमुळे जो डॉक्टर्सचा तुटवडा या जिल्ह्यामध्ये आहे तो निश्चितपणे भरून निघेल याची मला खात्री आहे. या प्रकल्पाला मी मनापासून शुभेच्छा देत असताना भारताचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब हे यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांचंसुद्धा जिल्हावासियांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.